बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं पुन्हा स्वागत मी राधिका कुलकर्णी जोशी आता बातम्या पाहणार आहोत विस्तारानं शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता खंडे नवमीनं होते आज घरोघरी नवमी निमित्त शस्त्रपूजन करण्यात आलं कारखान्यांमध्ये यंत्र आणि अवजारांचं पूजन झालं कोल्हापुरातील शिवाजीपेठ पेठ इथल्या आनंदराव पोवार प्राचीन युद्ध कला प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं नवमी निमित्त शस्त्रपूजा करण्यात आली शस्त्रास्त्र आणि वाहनांची पूजा करण्यासाठी लवाळा फुलांच्या माळा उसाचा वापर झाला खंडेनवमीनिमित्त बाजारपेठही पूजेच्या साहित्यांनी सजली होती नवरात्राचा नववा दिवस म्हणजे खंडेनवमी नव्या दिवशी घरातील घट उठून खंडेनवमी साजरी केली जाते खंडेनवमी दिवशी घरातील लोखंडी वस्तू शस्त्र वाहनं आवजारं स्वच्छ केली जातात त्यानंतर ऊस लवाळा याचा वापर करून शस्त्रांची विधिवत पूजा केली जाते आज कारखान्यातील यंत्र अवजारे यांची श्रद्धेनं पूजा करण्यात आली रांगोळी काढून झेंडूची फुलं वाहून लवाळा अर्पण करून यंत्रांचं आणि वाहनांचं पूजन करण्यात आलं कोल्हापूर शहरात अनेक रिक्षा थांब्यांवर रिक्षांचंही सामुदायिक पूजन झालं मान्यवरांच्या उपस्थितीत रिक्षाचं पूजन करून खंडेनवमी साजरी करण्यात आली शिवाजी पेठेतील वस्ताद पंडित पवार यांच्या स्वर्गीय या आनंदराव पोवार शिवकालीन प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं शिवकालीन शस्त्र चालवण्याचं चा प्रशिक्षण दिलं जातं पोवार कुटुंबियांनी तीनशे पन्नास वर्षापूर्वीची शस्त्रं आजही जपून ठेवली आहेत त्यामध्ये विविध प्रकारचे भाले मराठा नांगी तेगा नागिन सिरोही दुधारी समशेर खंडापट्टा अशा तलवारी विविध प्रकारचे दाणपट्टे जांबिया कट्यार ढाल यासह शेकडो शस्त्र आहेत दरवर्षी खंडेनवमीच्या निमित्तानं ही शस्त्र साफ करून त्यांचं सा पूजन केलं जातं यावर्षी राजस्थानीतल्या राजपूत घराण्यातील मोहब्बत सिंग देओल यांच्या हस्ते या शस्त्रांचे विधिवत पूजन करण्यात आलं यावी वस्तात पंडित पवार माजी नगरसेवक ईश्वर परमार बंडा भोसले डॅनी पवार दुर्गे निखिल पवार उपस्थित होते खंडेनवमी निमित्त परिसरातील नागरिकांसाठी हा दुर्मिळ खजिना खुला आहे